हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। उद्धव ठाकरे अडचणीत असतील तेव्हा मदत करणारा पहिला मीच असेल। टीव्ही नाईनच्या महामुलाखतीतून पंतप्रधान मोदींचं भुवया उंचावणारं वक्तव्य। ठाकरेंसाठी खिडकी उघडी केली का? राजकीय वर्तुळात चर्चा। बाळासाहेबांमुळे उद्धव ठाकरेंवर स्नेह। उद्धव माझे शत्रू नाहीत, उद्धव ठाकरेंनी कितीही शिव्या दिल्या तरी विरोधात बोलणार नाही, मोदींचं टीव्ही नाईनवर मोठं वक्तव्य। उद्धव ठाकरेंच्या आजारपणात रश्मी वहिनींना फोन करून रोज विचारपूस करायचं। उद्धव ठाकरेंनी शस्त्रक्रिया करू की नको हे विचारलं होतं, मोदींकडून खुलासा। माझी स्तुती करून नकली शिवसेना म्हणता हातपाय हलवू शकत नव्हतो तेव्हा आजारपणात माझं सरकार पाडलं, मोदींना उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर। बाळासाहेब माझ्यावर अतिशय प्रेम करायचे, त्यांच्या प्रेमाचं कर्ज उतरवू शकत नाही, शिवसेनेचा मुख्यमंत्री गेला हीच बाळासाहेबांना माझी श्रद्धांजली। टीव्ही नाईनच्या मुलाखतीतून मोदींकडून आठवणींना उजाळा। वारसा कोणाला हे शरद पवारांच्या कुटुंबातलं भांडण, पुतण्या की मुलीला नेतृत्व यावरून वाद। या वयात कुटुंब नाही सांभाळलं, पवार महाराष्ट्र काय सांभाळणार, मोदींचा शरद पवारांवर हल्ला। त्याच्या लालचीपणामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, लोकांच्या भावना आमच्यासोबत। आणि राज ठाकरे पवारांविरोधात टीव्ही नाईनच्या मुलाखतीत मोदींचं रोखठोक वक्तव्य। आताही एनडीएकडे 400 जवळपास जागा, पण संविधान बदलण्याचं पाप कधी करणार नाही, टीव्ही नाईनच्या मुलाखतीतून विरोधकांना मोदींचं प्रत्युत्तर। सत्तेत आल्यावर एक वर्ष जल्लोषात संविधान दिन साजरा करणार, पहिला पत्ता उघडतो म्हणत मोदींची टीव्ही नाईनवर मोठी घोषणा। राजकारणात पक्ष वेगळे असतात, आजारपणाच्या काळात मोदी उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे, फडणवीसांची प्रतिक्रिया। आम्हीही रामटेक कोल्हापूर अमरावतीची जागा सोडली, विश्वजितला उमेदवारी देणार माहिती असतं तर सांगलीची जागा सोडली असती, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। भाजपाचं पाकिट घेऊन आल्यानं विशाल पाटलांना चिन्हही पाकिट मिळालं, सांगलीचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटलांची टीका। सांगली लोकसभेच्या जागेवर चर्चा न करताच निर्णय, बातम्यांमधूनच आम्हालाही सांगलीच्या उमेदवाराबाबत समजलं, शरद पवारांचं वक्तव्य। पालघरमध्ये राजेंद्र गावित यांचा पत्ता कट, भाजपकडून हेमंत सावरांना उमेदवारी, हेमंत सावरा विरुद्ध भारती कांबळी लढत होणार। ब्रजभूषण सिंग यांच्या जागी त्यांच्या मुलाला तिकीट, कैसरगंजमधून भाजपकडून करण भूषण सिंग यांना उमेदवारी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।